नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. विविध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या मंडळींच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक एलएनटी समूहाचे अध्यक्ष अनिल नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. एमडीएच मसाले उद्योगाचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांना पद्मभूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आलं. प्रकृती अस्वस्थतेमुळे बाबासाहेब पुरंदरे पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारण्यास हजर राहू शकले नाही, त्यामुळे त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे. याशिवाय अभिनेता मनोज वाजपेयीला पद्मश्री पुरस्कार तर क्रिकेटपटू गौतम गंभीरला तसेच तिरंदाज खेळाडू बोंबियाला देवी यांना आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंदहार विमान अपहरणवेळी मसूद अझहरला सोडण्याच्या निर्णयाला तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पाठिंबा होता असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. शहा यांनी ब्लॉगच्या माध्यमातून या विषयावरती भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाजपवरती टीका करताना मसूद अझहरच्या सुटकेचा वारंवार उल्लेख करताना दिसत आहे. त्यावरती बोलताना अमित शहा म्हणाले की त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती, त्यात सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने नाना पटोले यांना मैदानात उतरवले आहे. पटोले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते शुक्रवारी सकाळी दिल्लीहून रेल्वेने नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSUI कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतादरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. म्हाड्यातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाला आहे. म्हाड्यातून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि दीपक साळुंखे यांची नावे चर्चेत आली आहेत, तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोहिते पाटील घराण्यामध्ये उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपची जवळीक वाढल्यामुळे मोहिते पाटील घराण्याबाबत राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नामध्ये चीनने चौथ्यांदा खोडा घातला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळामध्ये चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर करत त्याला दहशतवादी घोषित करण्यास नकार दिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरती महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरसंधान साधलं आहे. चीन आणि गुजरात दौरे ढोकळा आणि चायनीज रेसिपीज शिकण्यासाठी होते का असा सवाल मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. शिवसेना सोडून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल झालेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांची उमेदवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारती पवार यांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे त्यांनी भाजप प्रवेश करण्याचा मुहूर्त शोधल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. जेवताना असो किंवा झोपताना असो, मोबाईल हा जवळ पाहिजे म्हणजे पाहिजेच, पण जर मोबाईल अचानक कुठे हरवला तर चांगलीच भंभीरी उडते असा किस्सा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत घडला. भर सभेत भाषण करताना अजित पवारांना आपला मोबाईलची आठवण झाली. आधी त्यांनी आपल्या खिशामध्ये पाहिलं, नंतर त्यांनी कार्यकर्त्यांना शोधण्यासाठी सांगितलं. काही वेळानंतर अजितदादांनाच मोबाईल हा त्यांच्या समोर ठेवला असल्याचे लक्षात आलं आणि माणूस कसा भांबवतो अशी मिस्किल टिप्पणीही भरसभेमध्ये त्यांनी केली. बहुजन वंचित आघाडीने माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आघाडीसाठी काँग्रेसला अल्टिमेटम दिले आहे, तर भाजपामध्ये रामदास तडसकी, सागर मेघे असा अंतर्गत वाद सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उंबरठ्यावरती असताना बसपानेही अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नसल्याने जागेचा तिढा अजूनही वाढतो आहे. मोदी यांच्या पायावरती शिरूर लोकसभेचा माथा ठेवू आणि आढळरावांसाठी मंत्रिपद मागू असं वक्तव्य नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले शरद सोनावणे यांनी केले आहे. ते एका सभेमध्ये बोलत होते. आपण सर्व लोक विमान बुक करू, दिल्लीला जाऊ आणि तेथे दिल्लीश्वराचा पाया पडू, जनतेसाठी हे करू असंही ते म्हणाले आहेत. शिवाजीराव आढळरावांना केंद्रीय मंत्री करा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करू असंही ते म्हणाले.
वडील मुलाचा प्रचारात येणार नाहीत याचं दुःख वाटतं अशी भावना नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मी अहमदनगरमध्ये प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलं होतं. यावरती सुजय यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 3 वर्षांमध्ये मी काम केले परिवाराचं नाही तर स्वतःच्या हिमतीवरती निवडणूक लढवणार आहे असंही सुजय यावेळी म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून जाती व्यवस्था मोडून काढण्यासाठी लढाई करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवरती प्रश्नांचा भडीमार होत आहे. त्यावरती आंबेडकरांनी स्वतः खुलासा केला आहे. निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. YSR काँग्रेसचे नेते YS विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येमुळे राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी त्यांच्या कडप्पा येथील राहत्या घरी YS विवेकानंद यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेमध्ये आढळून आला. हत्येमागचे नेमके कारण अजून समजलेले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर YSR काँग्रेसने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवरती शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. औरंगाबाद लोकसभेची निवडणूक MIM लढवली नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पूर्णतः विस्कळीत होईल. 4 महिन्यांनी विधानसभेला सामोरे जायचे आहे तेव्हा काय करायचे आणि एकही जागा लढवायची नसेल तर आपण राजकीय पक्ष कसे असा सवाल MIM चे आमदार इम्तियाज जलील यांनी ॲडव्होकेट असुद्दीन ओवेसी यांना केला आहे. त्यामुळे MIM मधील मतभेद समोर आले आहे. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवण्याबाबतचा रेटा असल्याची माहिती ओवेसी यांनी दिली आहे. 2 दिवसांमध्ये ओवेसी निर्णय घेतील असे अभिप्रेत असल्याचे जलील यांनी म्हटलं आहे. शिवबंधन तोडून हातावरती घड्याळ बांधलेले नाटकातले संभाजी डॉक्टर अमोल कोले यांना राष्ट्रवादीतूनच एका गटाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. शिरूरमधल्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने अमोल कोले यांना पाडणार अशा अर्थाचे बॅनरबाजी केल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली. त्यानुसार अमोल कोलेंना शिरूर लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. डॉक्टर अमोल कोलेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते नाराज आहेत. शरद पवार नातवांचं राजकारण करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे घराणेशाही चालवतात, पक्ष नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आघाडीवरती निशाणा साधला. शरद पवारांनी माघार घेऊन त्यांचा जनाधार कमी झाल्याचे संकेत दिले आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे यांची घराणेशाही स्पष्ट झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अहो, गेले 3 वर्ष झोपा काढल्या का, लोकांच्या जीवाची किंमत पैशात तोलू नका. मुंबईकरांच्या भावनांचा संयमाचा पूल आता फार तुटला आहे असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवरती ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. मुंबईत वारंवार होत असलेल्या पूल दुर्घटनेनंतर सरकारची मती अजून ठिकाणावरती आलेली नाही असंही त्यांनी म्हटलंय. आम्ही कोणाला घाबरणारे नाही, घाबरलो असतो तर घरी बसलो असतो. राज्यभर फिरून 90 सभा घेतल्या नसत्या असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारी जाहीर केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे. नाशिकचा विकास थांबला आहे, भुजबळांना श्रेय मिळू नये यासाठी विकास कामे थांबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांनी लाखोंचे मराठी मोर्चे निघाले असताना मुका मोर्चा असं कार्टून काढून मोर्चावरती टीका केली होती. मराठ्यांचा मुक मोर्चा काय असतो हे त्यांना दाखवून द्या असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावरती टीका केली आहे. बारामती येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. भाजप शिवसेना सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे असं म्हणत त्यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय.
जर कर्णधार विराट कोहलीचं नशीब चांगलं राहिलं तर भारतच आगामी विश्वचषक जिंकेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी व्यक्त केला आहे. एका मुलाखतीमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, IPL, वर्ल्ड कप या सगळ्याबद्दल त्यांनी आपली मतं दिलखुलासपणे मांडली आहेत. 2019 विश्वचषकाबद्दल प्रश्न विचारला असता इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेमध्ये प्रबळ दावेदार असल्याचं रिकी पॉन्टिंगने सांगितलं आहे. MKN सुपर फास्टमध्ये तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN, प्रतिबिंब वास्तव त्याचा. नमस्कार.